मी चैताली, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुया त्याच्या ठळक घडामोडी। बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बडे येथे एका 45 वर्षीय महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केलाय, मात्र नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले। सोमवारी रात्री 9 सुमारास गुळबेणी येथील 45 वर्षीय महिलेने मोनोसिल हे कीटकनाशक विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। सदर ठिकाणी अस्तावस्त अवस्थेत एक महिला आढळून आली, त्यामुळे तिथे बरीच गर्दी जमा झाली। यात काहींनी फक्त बघ्यांची भूमिका घेतली, तर काहींनी त्या महिलेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला व तिला उपचाराकरता रुग्णालयात नेले। काल रात्री एक गावातून एक फोन आला की बा धामणगाव बळे येथे या ठिकाणी डॉक्टर बागऱ्याच्या दवाखान्याच्या जवळ एक महिला 20 वर्षाच्या घेऊन 9 सुमारास पडलेली होती। त्या ठिकाणी गेले असता महिलाचं कंडिशन थोडी घायल होती व त्या ठिकाणी पब्लिकचा माप होतं, त्या महिला कोणी उठायला तयार नव्हतं। त्या ठिकाणी मी माझे सहकारी घेतले आणि त्यांना सांगितलं की बा तुम्ही या महिलाला यातून टाका, यातून टाकून त्याला सरकारी रुग्णालयात घेऊन गेलो। त्याची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्या महिलेला आम्ही तात्काळ 108 कॉल करून बुलढाणा येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती केलं व सकाळी चौकशी केली असता बाईची तब्येत थोडी चांगली आहे, प्रतिसाद आहे, परमेश्वर गुरुगुरु या बाईची तब्येत चांगली होईल अशी सर्वांना अपेक्षा आहे। आज ही महिला बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती स्थिर आहे, मात्र या महिलेने विष प्राशन का केले हे अद्याप कळू शकले नाहीये। प्रतिनिधी फारुख शेख, आधार न्यूज, बुलढाणा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंगोली येथे श्रावण महिन्यात कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले, मात्र याच कावड यात्रेवर काही समाजकंटकांनी दगडफेक करून गालबोट लावले। या संपूर्ण घटनेत जवळपास 20 कावडधारी जखमी झाले, यामुळे या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी हिमायतनगर तालुका बजरंग दलाच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी बजरंग दलाचे तालुका संयोजक गजानन चायल, विठ्ठल ठाकरे यांच्यासह आदी उपस्थित होते। कावड यात्रेचे आयोजन केले होते, हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी कावड यात्रा त्या ठिकाणी जात होती। अचानक हिंदू विरोधी कारवाया त्या ठिकाणी झाल्या, कावड यात्रेचे जे स्वयंसेवक होते, कावडधारी होते, त्यांच्यावर दगडाचा हल्ला झाला, बरेचसे त्याच्यामध्ये जखमी झाले आणि जे काही कावड यात्रेनिमित्त शुभेच्छाचे पोस्टर लावण्यात आलेले होते, ज्यांच्यावर देवी देवतांचे फोटोसुद्धा होते, त्यांची बी नासधूस फोडण्यात आली। त्यानंतर त्या ठिकाणाहून सर्व बजरंगी जागृत झाले आणि संपूर्ण हिंगोली गावामध्ये फिरले, त्यावेळी जे जे दगडफेक केले होते ते त्या ठिकाणी कोणीही थांबले नाही, सगळ्यांना गाव सोडून पळावं लागल। ज्याप्रमाणे जिथं जिथं हिंदूवर हल्ला होईल तिथं तिथं प्रत्युत्तर त्याचप्रमाणे देण्यात येईल आणि सगळ्यांना असं सांगण्यात येईल की बा ज्यांना विरोधी कारवाया करायच्या त्यांनी सांभाळून राहावं, त्यांना सुद्धा गाव सोडण्याची पाळी येईल असं इथून मी बजरंग दल हिमायत। जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की, भारत माता की, जय भारत माता की, जय। जांबुवंत मिलाशेसह आधार न्यूज, नांदेड। वसई तुंगारेश्वर येथील बालयोगी श्री सदानंद महाराजांचा आश्रम वाचवण्यासाठी महाराजांचे भक्तगण आणि आश्रम संस्था पुढे सरसावले। आश्रम संस्थेने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली। आश्रमाच्या स्थापनेच्या कागदपत्रांची शहानिशा करून मुख्यमंत्र्यांनी आश्रमावर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश थांबवण्याची विनंती करावी असे अर्जव करण्यात आले। किंबहुना आश्रमाला न्याय मिळावा म्हणून 22 ऑगस्ट रोजी अनेक संत महंत हजारो भाविकांसह मुंबई अहमदाबाद मार्गावर महामेळावा घेण्यात येणार असल्याचं संस्थेने मंगळवारी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले। या पत्रकार परिषदेला बालयोगी सदानंद महाराज आश्रम तुंगारेश्वरचे अध्यक्ष विजय पाटील, विश्वनाथ वारिंगे महाराज, एकनाथ महाराज सद्गीर, रतन पाटील, वासुदेव तरंगेट्टी, यशवंत महाराज आदी उपस्थित होते। 10 वर्षापूर्वी पर्यावरणाच्या मुद्द्यावर कंझर्वेशन ऍक्शन ट्रस्ट या स्वयंसेवी संघटनेचे देवी गोयंका यांनी याचिका दाखल केल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा आश्रम जमीनदोस्त करण्याचा आदेश 7 मे रोजी दिला। त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट शासनाने ही आम्हाला जागा 1983 साली दिलेली आहे, त्याप्रमाणे आम्हाला ताबा दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आमच्या घरपट्ट्यासुद्धा आहेत। 2017 याच्यामध्ये कलेक्टरनी जागा देण्यासंदर्भात NOC सुद्धा दिलेली आहे। त्यानंतर ह्या जागेला शासनाने म्हणजे तीर्थक्षेत्र जाहीर केलेलं आहे,
म्हणजे सगळे कायदेशीर आहेत म्हणून या गोष्टी झालेल्या आहेत असं माझं तरी मत आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने जे आता तोडण्याचे आदेश दिलेले आहेत आपल्याला कल्पना आहे की याच्यामध्ये शासन किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट यांनी आमच्यावरती ऍक्शन घेतल्या होत्या त्या मागे घेतलेल्या आहेत आणि आता जो आदेश झाले आहे त्याच्यामध्ये पार्टी शासन किंवा फॉरेस्टवाले नव्हते फक्त एनजीओ देवी गोविंदा हे याच्यामध्ये यांनी आमच्यावरती केस टाकलेली आहे आणि इनलिगलपणा दाखवलेला आहे. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे हेअरिंग झालं योगायोगाने आमचे वकील त्या टायमाला हजर नव्हते म्हणून हा निर्णय झाला. या निर्णयासाठी आम्ही दाद मागण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी 5 बेंचजवळ परत अर्ज करून आम्हाला न्याय द्यावा असं आम्ही कोर्टासमोर मागणी करतो. मी ॲडव्होकेट करळ गट्टे बाबांचा भक्त पण आहे आणि या आश्रमबद्दल जे डॉक्युमेंट माझ्याकडे आले त्याच्यावरून असं दिसतंय की सुप्रीम कोर्ट अजून हे इश्यू डिसाईड करणार आहे. फायनल हिअरिंग दिले 2-9 त्याच्या आधी इंटरलोकेटरी ऑर्डर दिले इंटरिम रिलीफ म्हणतात त्या ऑर्डर इंटरिम रिलीफसारखे एक ऑर्डर दिले फायनल ऑर्डर यायचे इश्यू डिसाईड व्हायचं आहे त्याच्या आधी जर आश्रम सोडायची ऑर्डर दिली आश्रम खलास झाल्यानंतर परत तुम्ही सांगणार किंवा तुम्ही निर्दोष होतात त्या निर्दोष डिक्लेरेशनचा आम्हाला काही फायदा होणार नाही आश्रम तुटल्यावर. तर आश्रम तोडण्याची जी ऑर्डर आहे दॅट कॅनॉट बी इंटरलोकेटेड ऑर्डर दॅट शुड हॅव बीन फायनल ऑर्डर बिफोर फायनल ऑर्डर. डिमॉलिशन ऑफ फाय दिस आश्रम कॅनॉट बी लिगली सस्टेनेबल. म्हणाले आमचा जो वकील होता पहिला तो तिथं हजर नव्हता आणि त्यावेळेस ह्यांचं जे पर्यावरणाचं म्हणणं होतं की तुम्ही इंटरव्ह्यू ऑर्डर द्या काहीतरी किंवा ते आश्रम पर्यंत दुसरं काहीतरी करून ये किंवा त्रास होऊन ये व्हायला लागलो. या दिवशी सुप्रीम कोर्टाने हे ऑर्डर देऊन टाकतो ते आश्रम तोडून टाकतो. पण आश्रम तोडण्याची ऑर्डर जी दिली आहे ते आमचं म्हणणं ऐकून घेण्याच्या पूर्वीच आणि फायनल ऑर्डर सारखी झाली इश्यू डिसाईड झाल्यासारखी झाली तर डिसिजन होणं शक्य नाही याच्यात. पहिल्यांदा आमचा वकील नव्हतो आणि दुसऱ्या वर्षा काय झालं ते त्यांचे वकील जे होते फॉरेस्ट आहे त्यांनी मागितली मुदत नोव्हेंबर अखेरपर्यंत. सुप्रीम कोर्ट म्हटलं एवढी लांबची आम्ही देणार नाही 31 देतो त्यामुळे तीच ऑर्डर पुढे कंटिन्यू राहते. आता तोडा म्हणूनच ऑर्डर आहे ते पण इन अकॉर्डन्स विथ लॉ. इन अकॉर्डन्स विथ लॉ म्हणजे जे कन्स्ट्रक्शन आहे ते जर इलिगल असेल तर तोडा. लिगल कन्स्ट्रक्शन तुम्ही तोडू शकत नाही सुप्रीम कोर्टाच्या टर्म्समध्येच त्याच्याच कंडिशन प्रमाणेच आपण जर विचार केला तर ती जागा किंवा ती बिल्डिंग तुम्ही तोडू शकता जी इलिगल आहे. इन अकॉर्डन्स विथ लॉ मीन्स विच इज इलिगली कन्स्ट्रक्टेड दॅट इज लायबल टू बी डिस्ट्रॉय. पोहण्यासाठी झाडावरून उडी मारणे हा प्रकार एका युवकाच्या चांगलाच अंगलट आलाय. तळ्यात उंचावर उडी मारण्याच्या प्रयत्नात झाडावर चढलेला तरुण झाडाची फांदी तुटल्याने खाली कोसळून गंभीर जखमी झालाय. रत्नागिरी शहरातील तेलीआळी येथील तळ्यांमध्ये अनेक जण पोहण्याचा आनंद घेण्यासाठी जात असतात. असेच पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी एक जण उंचावरून तळ्यात उडी मारण्यासाठी झाडावर चढला परंतु त्याच वेळी झाडाची फांदी तुटली आणि हा तरुण खाली कोसळला. कोसळल्यावर हा तरुण तळ्याच्या बाजूला असलेल्या दगडी बांधावर आपटला त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला सध्या शासकीय रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले. प्रतिनिधी गणेश नवगडेसह आधार न्यूज रत्नागिरी. इंदापूर येथे विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मात्र या विवाहितेच्या मृत्यूला रुग्णालयाला जबाबदार धरत तिच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. उमेश मिटे या रुग्ण अत्यंत अत्यवस्थ अवस्थेत माझ्या रुग्णालयात दाखल झाले. संबंधित रुग्ण हा मागील 8 दिवसापासून थंडी तापाच्या डोकेदुखीच्या आजारी होत्या. इंदापूर येथील शुभांगी मेटे यांना उलट्या व ताप आल्याने पवार रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर शुभांगी मेटे यांचा आजार बळावल्याने त्यांना इंदापूर येथील यशोदेपूर रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र सोमवारी उपचारादरम्यान यांचा मृत्यू झाला. शुभांगी यांचा मृत्यू झाल्याचे समजताच मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी यशोदीप रुग्णालयामधील ICU सेंटरमधल्या मशिनरींची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. याबाबत डॉक्टरांनी झालेल्या तोडफोडीसंदर्भात रुग्णालय बंद ठेवून तहसीलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देऊन निषेध नोंदवला. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज इंदापूर. मराठवाड्यावर पावसाने जरी नाराजी दाखवली असली तरी पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार माजवलाय.
मागच्या 10 दिवसांपासून हजारो गावे पाण्याखाली असून लाखो लोक बेघर झालेत. आसमानी संकटांमुळे कोल्हापूर, सांगली, मिरज व इतर भाग जलमय झालाय. खाण्यापिण्याचे हाल सुरू आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, विविध संघटना यांनी मदतीचा हात पुढे केलाय. त्यांनी जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणावर पाठवल्यात. यात कपडे, खाद्यसामग्री, औषध, पाणी इत्यादी साहित्य यांनी सरळ हाताने जमा केले. कराड या ठिकाणी अक्षरशः आभाळ फाटलेलं आहे. माणसात काय पण मुख्य जनावर सुद्धा त्या ठिकाणी आपला जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. तरी पण अनेक जनावरांचा, अनेक माणसांचा मृत्यू त्या अवकाळी पावसामध्ये झालेला आहे. आणि संसार तर 0% राहिलेले, लोकांचे संसार अत्यंत उद्ध्वस्त झालेले सारे संसार. खेडोपाड्यातील भीषण परिस्थिती बघता आज औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चातर्फे तसेच विविध संघटना, संभाजी ब्रिगेड असेल, बुलंद छावा असेल, स्वराज्य ग्रुप असेल, आम्ही एकत्र येऊन औरंगाबादच्या वेगवेगळ्या पॉईंट्सवर हे सामान आम्ही जमा केलेले आहेत. लोकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद औरंगाबादकरांनी आम्हाला दिलेला आहे. कपडे असेल, नवीन असेल, जुने असेल, जुने तर कपडे कोणी दिलेच नाही, पण नवीन कपडे, बिस्किट, चहा, ब्रश, टूथपेस्ट, झाडवायच्या झाडू, टोपली, सुपली, अनेक प्रकारचं सामान या ठिकाणी लोकांनी आम्हाला आणून, आमच्या ऑफिसला सध्या अक्षरशः बसायला जागा नव्हती. आज आम्ही ही गाडी, आमच्या 2 गाड्या या ठिकाणी आज लोड होत आहेत. आज उल्लिकनगरला पहिली गाडी लोड होती आहे. औरंगाबादवासियांच्या वतीनं आम्ही स्वराज्य ग्रुप, संभाजी ब्रिगेड, छावा या सर्व समाज बांधवांच्या वतीनं आम्ही आज सांगली आणि कोल्हापूर या वासियांना भरघोस असा अन्न पुरवठा आम्ही पाठवत आहोत, की जेणेकरून 4-8 दिवस तरी त्यांना पुरेल. कारण त्यांची बिकट परिस्थिती झाली, त्या परिस्थितीला त्यांना उभारती एक भेटावा हे हिशोबाने आम्ही त्यांना एक आमच्या परीने सहकार्य पाठवत आहोत. आणि औरंगाबादमधून आम्ही धान्य, कपडे, बिस्किट, पाण्याच्या बॉटल वगैरे आम्ही सर्व काही पाठवत आहोत. समाधानकारक पाऊस झालेला नाही आहे. तरी पण मराठा क्रांती मोर्चा, समन्वयक, विविध कर्मचारी संघटना आणि त्यांचे काही कार्यकर्ते यांच्यातर्फे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली आणि मिरज या ठिकाणी होईल त्यापर्यंत त्यांच्यापर्यंत मदत ते आज संध्याकाळी रवाना करत आहेत. आधार न्यूज साठी विजय सोने, औरंगाबाद. जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले. मागील 5 वर्षापासून कोळी महादेव आणि मंदिर वालू जमातीस आणि सूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळत नाहीये, त्यामुळे विद्यार्थी वर्गात तीव्र नाराजीचा सूर आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित असल्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाहीये. या जमातींना जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. जिल्ह्यातली आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी टोकरी, कोळी यांना सर्व संबंधित SDO जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी जाणून बुजून टाळाटाळ करीत आहेत. न देण्याचं कारण म्हणजे ते 1950 पुरावा आणि रक्तसंबंधातली नातेवाईक यांचे शपथपत्र जोडल्याशिवाय प्रमाणपत्र इश्यू करत नाही, त्याच्याशिवाय प्रमाणपत्र देता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. शासनाच्या GR प्रमाणे शासनाच्या GR आम्ही त्यांना दिलेला आहे. 1950 पुराव्याची गरज नाही. आणि रक्ताचे नातेवाईक संबंधातली रक्ताच्या नातेवाईकाचे शपथपत्र जर जोडलं तर त्यांना प्रमाणपत्र देणं अत्यंत आवश्यक आहे. जाणून बुजून नांदेड जिल्ह्यातील सर्व संबंधित SDO त्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिससमोर उपोषणाला बसलो आहोत. मान्य कलेक्टर साहेब त्यांना जे काही निर्देश देतील अशी आमची अपेक्षा आहे. श्रीमती गुरु रविदास महाराज की. आज या ठिकाणी धरणे आंदोलन जे धरलेलं आहे, दिल्ली येथील तुगलाबाद या ठिकाणी मंदिर 10 तारखेला जे उद्ध्वस्त केलेलं या सरकारनं, या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि सुप्रीम कोर्टाचा पण निषेध करतो. त्यांनी कागदाची शहानिशा बरोबर न करता त्यांनी जे निर्णय दिला आहे, जे चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे, तर आज गुरु रविदास महाराजांच्या नावानं 1947-48 पासून कागदोपत्री पुराव्यांची आज 7-12 उपलब्ध आहे समाजाकडे. पण या समाजाला दुर्मिळ समजून या सुप्रीम कोर्टानं जे निर्णय दिला आहे, हे चुकीचा निर्णय दिला आहे, तर त्याचा आम्ही निषेध करतो. आणि सुप्रीम कोर्टानं जे वापस नियम घेतलाच पाहिजे आणि जमीन गुरु रविदास महाराजांच्या आमच्या अनुयायाला जमीन परत दिली पाहिजे आणि त्या ठिकाणी मंदिर जसं होतं तसं बांधून दिलं पाहिजे. तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील. पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम करण्याचं काम आम्ही सुरुवात करणार आहोत.
आज या ठिकाणी सुद्धा धरणे धरणे आंदोलन केलेलं आहे. पण याच्यानंतर जर निर्णय नाही झाला 21 तारखेच्या नंतर, तर 21 तारखेला दिल्लीला जंतर मंतर आम्ही महाराष्ट्रातले पूर्ण चर्मकार समाज नाही तर पूर्ण देशातून नाही जगातून लोक दिल्लीला जंतर मंतर आहेत. तर घरामध्ये न बसता सर्व चर्मकार समाज बांधवांनी या दिल्लीला जंतर मंतरवर धरणे आंदोलनात उपस्थित राहावे ही माझी कळकळीची विनंती. मी नांदेडमधून दुधामे व्यंकटराव रोहिदास सामाजिक कार्यकर्ता व माझा सर्व चर्मकार समाज आज गुरुदास महाराजांच्या विचारानं प्रेरित होऊन समाजाचा विचार आज जनाजनात पोहोचण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत. तर हे मंदिर उद्ध्वस्त केलेलं आहे सरकारने, त्याचा आम्ही निषेध करतो. कोळी महादेव समाजाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव मामिलवाड व सर्व पदाधिकारी या उपोषणात सहभागी झाले. प्रतिनिधी संदीप भालेराव सह आधार न्यूज नांदेड. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर अनेक नागरिक बेघर झाले. या पूरग्रस्त बांधवांना पुनर्वसन करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी आष्टी विधानसभेचे आमदार भीमराव दोंडे यांनी आज आष्टी शहरातून कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमवेत मदत फेरी काढून निधी व जीवनावश्यक वस्तू जमा करून तहसीलदारांकडे सुपूर्त केल्या. पूरग्रस्तांचे संसार उद्ध्वस्त झाले, त्यांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव दोंडे यांनी शेतकरी शिक्षण संस्था आनंद चॅरिटेबल संस्थेच्या वतीने 11 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहेत. तसेच कडा येथे मदत फेरी काढण्यात आल्यानंतर टाकळी आमियाचे सरपंच सावता ससाणे यांनी 5 लाख रुपयांची औषधे तसेच जवळपास बिसलेरीचे 500 बॉक्स पाठवले. आष्टी शहरात मदत फेरी काढण्यात आली. यावेळी रोख रक्कम 61,000 रुपयांचा DD व जीवनावश्यक वस्तू नायब तहसीलदार शारदा दळवी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. तसेच शहरातील नागरिकांनी याला उत्तम असा प्रतिसाद देत मदत पेटीत पैसे जमा केले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अधिक अधिक सहभागी होत आहे. प्रतिनिधी अक्षय विद्यार्थ्यांसह आधार न्यूज आष्टी. एसटी पास काढण्यासाठी इंदापूर आगाराकडून ज्येष्ठ नागरिकांची पिळवणूक होत असल्याचे समोर आले. इंदापूर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या वतीने ज्येष्ठ नागरिक पास व एसटी प्रवासी स्मार्ट कार्ड मिळत असतात. हे पासेस काढण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मात्र बसस्थानक अधिकारी वर्गाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक व महिला वर्गाला अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचं दिसून आले. वयोवृद्ध व्यक्तीला एसटीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तासनतास बसस्थानकातच बसावे लागते. तरी तात्काळ ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डाचे वाटप योग्य वेळ करावे अशी नागरिक वर्गातून मागणी होते. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज इंदापूर. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.